आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता मी आलो आहे सज्जनगडला आणि हे समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली इथली माती सगळ्यांना यायला भाग पडते, कारण आज खूप इथे मी आता बघतोय तर खूप गाड्या चालल्या आहेत सज्जनगडावरती. आपणही जाऊया. हा पाठीमध्ये बघाल तिकडे तो सज्जनगड आहे आणि हा रस्ता यायचा वरती. आता जास्त नाही, एकाच किलोमीटर राहिलं आहे. वर जाऊन मी तुम्हाला दाखवतो काय काय येते, कारण मी सुद्धा आता पहिली वेळ आलो आहे. तर भेटूयात आता आपण सज्जनगडावरती. तर मित्रांनो, आता मी सज्जनगडावरती आलो आहे. खूप दम लागला आहे, पाया आहे तिथे चढायला. हे बघा, तिकडे वरती जायचं आता आपल्याला. ऊन पण खूप लागायला लागलं, ऊन लागतंय ऊन खूप. पुढे एक दरवाजा आहे, दाखवते तुम्हाला, थांबा. तर मित्रांनो बघा, पहिला दरवाजा आहे, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. आणि आता आपण इथून आत चाललोय. हे बघा, नवीन बसवलाय दरवाजा आणि या पायऱ्या आहेत. आता आपण पहिल्या दरवाज्याच्या आतून गेलो, खूप दम लागलाय पायऱ्या आहेत म्हणून. तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या दरवाज्यापाशी पोचलोय, खूप दम लागलाय पायऱ्या आहेत म्हणून. त्याचं नाव आहे समर्थ महाद्वार. तर आता आपण पुढे जाऊया आणि बघूया की काय आहे इथे अजून. तर मित्रांनो, गडाच्या आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला सज्जनगडाचा इथे नकाशा दाखवला आहे, खूप छान. आणि इथे थोडासा इतिहास पण आहे गडाचा. आता आपण इथून पुढे जाऊया. आणि या गडावरती इथे एक लेख लिहिलाय, हा बघा. याचा अर्थ असा आहे की ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवित आहे. तू विवंचना दूर होण्याचे स्थान युक्त आहेस, परंतु पुन्हा विवंचना युक्त आहेस. तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात. ईश्वरदत्त धैर्य व कर्तृत्व आहे, सर्व फुलांना प्रफुल्लित करीत आहे, असा या लेखाचा अर्थ आहे. आता आपण इथून पुढे जाऊया. जय जय रघुवीर समर्थ. तर मित्रांनो, इथे काकड आरतीसुद्धा होते पहाटे 5 वाजता. अभिषेक आणि पूजा आरती वगैरे पण होते. आणि इथे भोजनसुद्धा आहे दुपारी 12 ते 1:30 पर्यंत. तर तुम्ही कधी आलात तर इथेच प्रसाद वगैरे खाऊन जा. इथे एक द्वार लागलं आहे बघा, जय जय रघुवीर समर्थ. इथून आता आपण आज जाऊया आणि बघूया की काय आहे पुढे. इथे एक बोर्ड लावला आहे अंगाई देवी मंदिराकडे, पण त्याच्या आधी इथे एक सुंदरसा तलाव आहे छोटासा, हा बघा. पाणी पूर्ण हिरवं आहे. थांबा, आपण पुढे जाऊन बघूया. खाली पायऱ्यात वाटतं जायला. थोडं जवळून दाखवतो तुम्हाला. हे बघा, ह्या पायऱ्या आहेत खाली जायला. आणि असा काही तलाव आहे, छान आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला मग अशी बोललो ना, हा तलाव, याचं नाव आहे घोडा आहे तलाव, म्हणजे घोड्यांना पाणी पाजण्यासाठी हा तलाव बांधला होता इथे. आणि ही सुद्धा एक वास्तू आहे, पण तिचं नाव नाही माहिती, काय लिहिलं नाही आहे नाव. आणि या वास्तूच्या आतून मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आणि ज्याच्याच पाटी मंदिर आहे अंगाई देवी मंदिर,
ते मी दाखवतो तुम्हाला आता। तर मित्रांनो, हे अंगाईदेवीचं मंदिर आहे समोर, आणि इथे समर्थ रामदास स्वामी त्यांची बसायची जागा आहे, आणि इथे स्पष्ट शब्दामध्ये लिहिलं आहे की इथे बसण्याची जागा आहे, कोणीही बसू नये। आणि इथे एक देवीची मूर्ती आहे दगडात कोरली आहे, खूप सुंदर आहे ही बघा। सध्या कुलूप लावलं आहे, बंद आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला इथनंच दाखवतो। देवी खूप छान असं सजवलं आहे देवीला, आणि याच्याच मागे इथे ती गणपतीची सुद्धा मूर्ती आहे बघा, दगडात कोरलेली, खूप सुंदर अशी मूर्ती आहे। इथे सुद्धा एक मूर्ती आहे, पण नाव नाही लिहिलं काय ते, पण खूप अशी सुंदर आहे अशी मूर्ती। आणि हे मंदिर बघाल तर असं काही मंदिर आहे, खूप छान असं मंदिर आहे, थंड वाटतं आतमध्ये खूप। आणि बाहेर तिचे बाहेर आता जाऊया आपण, तिकडे ध्वजस्तंभ आहे तो देखील बघूया आपण। मित्रांनो, गडावरती छान थंड हवा सुटली, मगरपासून खूप गरम होत होतं, आता हवा सुटली आहे खूप। पुढे देखील एक मंदिर आहे, पण ते कुठल्या देवाचं आहे ते माहीत नाही आहे, आपण बघूया पुढे जाऊन। समोर बघा ना काय पठार आहे, ती छान दिसतंय, थांबा दाखवतो मी तुम्हाला। पण हे बघा मित्रांनो, गडावरून समोर एक पठार आहे, तो किती छान दिसतोय, आणि तिथूनच एक रस्ता गेला आहे, मी आता त्याच रस्त्याने वर आलो आहे। आणि तिकडे समोर एक मी तुम्हाला बोललो ना ते बघा, तिथे मंदिर आहे, तिथे आता आपण चाललो आहे। मित्रांनो, हे बघा इथे एक मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे, मग कशी नाही का तुम्हाला बोललो होतो मी, धाब्याचा मारुती। हे बघा हे मंदिर आहे, आता आपण मंदिरामध्ये आलो, खूप छान मंदिर आहे इथे बघा। आणि इथे बघाल तर दगडात कोरलेली आहे हनुमानची प्रतिमा, दगडामध्ये कोरलेली। आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊया। मित्रांनो, तुम्ही समोर बघताय ना ते श्री समर्थ रामदास स्वामी यांचं समाधी मंदिर आहे, आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं आणि फोटोग्राफी सुद्धा। आतमध्ये तीन मूर्त्या होत्या, त्या समर्थ रामदास स्वामी त्यांनी स्वतःच पूजून तिथे त्या आधी ठेवल्या होत्या, आणि त्याच्या खाली असं जमिनी खालून त्यांची तिकडे ती समाधी ठेवली, खूप सुंदर असं आहे, कधी आला तर नक्की भेट द्या जागेला सज्जनगडाला। आणि इथे प्रसाद चालू आहे, खूप लाईन आहे, तर ते मला बोलले की इथे पुढे जा, तिकडे सुद्धा चालू आहे प्रसाद, बघूया आपण पुढे जाऊन। भक्त निवास वगैरे आहेत, राहण्याची सोय आहे। आणि हे बघा इथे एक छोटासा, छोटी नाही खूप मोठी विहीर आहे, हे बघा पिण्याचं पाणी आहे तिथे, ह्या पायऱ्या आहेत खाली जायला, हे बघा बंद केल्यात, आणि ही विहीर आहे। आणि त्याच्याच बाजूला इथे एक मंदिर आहे, हे बघा बघूया कसलं मंदिर आहे ते। इथे गोशाळा पण आहे, आणि इथे पादुकांचं समर्थ रामदास स्वामी त्यांच्या पादुकांचं मंदिर पण आहे इथे।
हे बघा। तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा सज्जनगडाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच मिळतील। तर आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।